सद्गुरू तुम्ही बोलत होता सरकारच्या तावडीतून हिंदू मंदिरं सोडवण्याविषयी जर जा असं झालं तर मी समजू शकते की कोणीही ती सांभाळू शकतं पण त्या देवतेच्या जवळ कुणी राहायला पाहिजे ते पुन्हा ब्राह्मणांकडे जाईल का सद्गुरू मंदिरं सांभाळण्याचा हा एकमेव मार्ग आहे का ठीक <laughs> okay. आहे मी ह्याविषयी बोलत नाही आहे मी मी फक्त प्रयत्न करतोय घटनेमध्ये काय लिहिलंय त्याचं भाषांतर करायचं की कोणतीही आध्यात्मिक किंवा तुम्हाला म्हणायचं असेल तर धार्मिक स्थळं कशी सांभाळली पाहिजेत किंवा चालवली पाहिजेत हा मूलभूत हक्क आहे ह्या देशात आणि जगाच्या बहुतेक भागात जवळपास प्रत्येक लोकशाही राष्ट्रात प्रत्येकजण त्यांच्या आध्यात्मिक आणि धार्मिक संस्था त्यांना हवं तशा चा चालवू शकतो ज्यांना जायचं आहे ते तिथे जातील ज्यांना नाही जायचं आहे ते नाही जाणार तर एक विशिष्ट समाज परत आला पाहिजे का फक्त एकच समुदाय मंदिराच्या आत असायला पाहिजे हा विषय मला वाटतं आपण द्रविड चळवळींनी संपवला आहे कम्युनिटीज परफॉर्म्ड ऑन द बेसिस ऑफ प्रोफॅशन समाजाची बांधणी केली होती ती व्यवसायाच्या आधारावर जर तुम्ही सुतार असाल तर तुमचा समाज एक प्रकारचा असेल जर तुम्ही सोनार असाल तर तुमचा समाज वेगळ्या प्रकारचा असेल जर तुम्ही लोहार असाल तर तुमचा समाज वेगळ्या प्रकारचा असेल जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्ही एका प्रकारचे वैश्य असाल जर तुम्ही शेतकरी असाल तर दुसऱ्या प्रकारचे जर तुम्ही बरं का जर तुमच्याकडे सैन्य असेल तर तुम्ही एक प्रकारचे असाल तर व्यवसायांच्या आधारावर हे समाज तयार झाले काही काळानंतर असं नाही की काहीच स्थलांतर नव्हतं लोक इकडे तिकडे जाऊ शकत होते पण काही काळानंतर दुर्दैवाने लोकांनी ह्या फरकाकडे भेदभाव म्हणून पाहिलं आणि ते शोषणाचं एक साधन म्हणून वापरू लागले म्हणून जर हिंदू मंदिर तुम्ही जर म्हणताय मी म्हणतोय की ती मुक्त झालीच पाहिजेत हिंदू मंदिरं मुक्त झालीच पाहिजेत कारण कारण ह्याचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ही मंदिरं कधीच एका विशिष्ट धर्माची नव्हती ती एका ठराविक गुणाविषयी होती देवीची मंदिरं एका प्रकारे बनलेली असतात शिवमंदिरं वेगळ्या प्रकारे बनलेली असतात कृष्णाची मंदिरं वेगळ्या प्रकारे बनलेली असतात विष्णू मंदिरं सगळी एका प्रकारे बनलेली असतात ब्रह्माची मंदिरं वेगळ्या प्रकारे आणि सगळ्या वेगवेगळ्या देव्या त्या वेगवेगळ्या प्रकारे बनलेल्या आहेत ही सगळी ऊर्जा केंद्र होती विविध हेतूसाठी स्थापन केलेली तुमच्या हेतूनुसार तुम्ही कोणीही असलात तुम्ही तिकडे जाऊ शकत होतात आणि त्याच्या स्वरूपानुसार वेगवेगळ्या वर्गाचे लोक वेगवेगळ्या प्रकारची मंदिर सांभाळत होते काही काळानंतर मंदिराच्या देखभालीसाठी भाविकांनी सतत योगदान दिल्यामुळे मंदिराची संपत्ती वाढली जशी संपत्ती वाढली तशी हळूहळू काही ठराविक समाजांनी एक प्रकारचं वर्चस्व गाजवायचा प्रयत्न केला कारण तिथे इतके पैसे होते आणि इतकी संपत्ती होती त्यामुळे साहजिकच काही विशिष्ट लोकांनी वर्चस्व गाजवलं आता ब्रिटिशांच्या काळात तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे हिंदू मंदिरं ब्रिटिश साम्राज्याने ताब्यात घेतली नव्हती ती ताब्यात घेतली एका कंपनीने जिचं नाव होतं ईस्ट इंडिया कंपनी एका उद्योगाने मंदिरांचा ताबा घेतला तुम्हाला वाटतं त्या उद्योगाला तुमच्या धर्मात रस होता नाही तिथे त्यांनी खूप संपत्ती पाहिली म्हणून त्यांनी ते घ्यायचा निर्णय घेतला अठराशे चाळीसमध्ये ब्रिटिश लोक ही मंदिरं सांभाळत असल्यामुळे ख्रिश्चन समुदायामधून विरोध झाला त्यांच्या घरून आणि इथून सुद्धा की ख्रिश्चन माणसं मूर्ती असलेली मंदिरं सांभाळत आहेत आणि आम्ही हे कधीच चालू देणार नाही त्यामुळे त्यांनी ती परत देण्याचा निर्णय घेतला तोपर्यंत त्यांनी सगळे दागिने काढून घेतले होते हे ते ते जमीन घेऊन इंग्लंडला जाऊ शकले नाहीत म्हणून ते घेऊन जाता येईल ते सगळं त्यांनी घेतलं काही मंदिरं ह्यातून सुटली पण बहुतेक मंदिरांनी त्यांचे सोने आणि हिरे आणि जे काही त्यांच्याकडे होतं ते मोठ्या प्रमाणात गमावलं कारण लोक दान देत राहिले फक्त जेव्हा दुष्काळ किंवा अशी काहीतरी आपत्ती यायची त्यावेळी मंदिरं ठरवायची की कि किती खर्च करायचा अशा परिस्थितीवर असो तो सगळा इतिहास झाला आता जर आपण ती मुक्त केली तर ब्राह्मण परत आले पाहिजेत का अजिबात नाही असा एक काळ होता की जर तुम्हाला सैन्यात जायचं असेल तर तुम्ही क्षत्रिय असावं लागत होतं जर तुम्हाला मंदिर सांभाळायचं असेल तर तुम्ही ब्राह्मण असलं पाहिजे तर आज जसं की तुम्हाला माहिती आहे की तुम्ही भारतीय सैन्यात भरती होऊ शकता तुम्ही कोणत्याही जात वंश किंवा धर्माचे असलात तरी तर त्याच प्रकारे तीच गोष्ट मंदिरांच्या बाबतीतही घडली पाहिजे फक्त एकच गोष्ट म्हणजे आवश्यक प्रशिक्षण तर आपण अशा संस्था उघडू शकतो ज्या प्रशिक्षण देतील म्हणून काही फरक पडत नाही तुम की तुम्ही कोणत्या जातीचे किंवा धर्माचे आहात तरीही तुम्हाला सेवा करता आली पाहिजे त्याचप्रकारे आपण अशा संस्था स्थापन केल्या पाहिजे जिथे आपण लोकांना प्रशिक्षण देऊ की शिवमंदिरात काय केलं पाहिजे कृष्णाच्या मंदिरात काय केलं पाहिजे विष्णू मंदिरात काय केलं पाहिजे देवी मंदिरात काय केलं पाहिजे <laughs> तर जे कोणी जे कोणी प्रक्रिया शिकतील आणि परीक्षा पास होतील <laughs> ते देऊळ सांभाळतील आता इथेच घ्या ईशा योग केंद्रामध्ये हेच एक उत्कृष्ट उदाहरण आहे इथे भैरवी देवी आहे खूप कडक प्रशिक्षण प्रक्रिया आहे कारण ह्यात ठराविक पातळीचे विधी समाविष्ट आहेत फक्त स्त्रियास ते करू शकतात पुरुष फक्त मंदिराच्या बाहेरच्या भागात असतात ते आज जाऊ शकत नाहीत कारण प्रतिष्ठापनेचं तसं स्वरूप आहे इथे ध्यानलिंग मंदिरात महिन्याच्या अर्ध्या भागात चंद्रमासाच्या पुरुष ते सांभाळतात चंद्रमासाचा दुसरा अर्धा महिना स्त्रिया ते सांभाळतात पण ते सगळे ब्रह्मचारी आहेत दोघेही ती माणसं राखेसारखी आहेत कारण तो राख आहे म्हणजे बारा अंकाच्या पलीकडे तो तसा आहे आता इथे एक कालभैरव मंदिर उभारलं आहे तुम्ही पहाल तिथे संपूर्णपणे वेगळ्याच प्रकारची लोकं असतील जे ते सांभाळतील हो कारण ते फक्त जिवंत माणसांची मदत करण्यासाठी नाही आहे ते बांधलं जात आहे मृत लोकांची मदत करण्यासाठी तर त्यासाठी पूर्णपणे वेगळ्या प्रकारचा सहभाग लागतो वेगळ्या प्रकारची क्षमता लागते ते हाताळायला आणि अगदी मंदिरात कोण येतं त्याबद्दलही बघा इथे सगळ्या प्रकारचे धर्म जात वंश असलेले लोक येतात कुणीच कोण कोण आहे हे तपासत नाही कारण आम्हाला काहीही घेणं देणं नाही आहे की तुमचे वडील कोण होते आम्हाला फक्त यात, रसे यात रस आहे की तुम्हाला कुठे जायचं आहे हेच लोकशाहीचं मूलभूत तत्व आहे लोकशाहीचं मूळ हे आहे की तुमचे वडील कोण होते ह्यात आम्हाला काहीही रस नाही आम्हाला फक्त तुम्ही कोण आहात यात रस आहे यालाच म्हणतात लोकशाही आणि हाच अध्यात्माचा पाय आहे आम्हाला काहीही घेणं देणं नाहीये तुमचे वडील कोण होते तुमचे आजोबा कोण होते ते कोणीही असतील पण तुम्ही काय आहात तुम्हाला कुठे जायचंय तेवढीच काळजी असते अध्यात्मिक प्रक्रियेत तर मंदिरं प्रार्थना करायची ठिकाणं नव्हती मंदिर म्हणजे अशी ठिकाणं नव्हती जिथे एक माणूस प्रार्थना सांगतो आणि बाकी सगळे त्याच्या मागून म्हणतात तसं कधीच नव्हतं पुजारी फक्त एखादी प्रक्रिया संपन्न करायचा तो फक्त विधी पूर्ण करण्यासाठी असतो तो कधीही त्या जागेवर राज्य करत नाही तो कधीच अधिकार गाजवत नसतो तो कधीच शिकवण देत नसतो कोणीच कधीच शिकवण देत नाही किंवा तत्वज्ञान किंवा समाज प्रबोधन करत नाही जगाच्या भविष्यासाठी हे खूप महत्वाचं आहे म्हणून त्यांना फक्त हिंदू मंदिरं म्हणू नका ती खरंच अशी मंदिरं आहेत जिथे माणसं त्यांचं रूपांतर घडवू शकतात माणसं स्वतःला पोषित करू शकतात त्यांच्या आंतरिक विकासासाठी तर आत्ता मी म्हणतोय अगदी मशिदी आणि चर्च आणि प्रत्येक गोष्ट अशीच बनली पाहिजे समजा मशिदीत ते करणाऱ्या गोष्टींचा एखादा पैलू मला आवडला तर मी तिथे का नाही जाऊ शकत नाही ते आता सगळं विभागलेलं आहे तुम्ही फक्त इथे जाऊ शकता ते फक्त तिथे जाऊ शकतात सुदैवाने आम्ही ते पूर्णपणे बदललंय इथे खूप लोक असे येतात खूप स्त्रिया येतात बुरखा घातलेल्या महिला त्यांना ध्यानलिंग आवडतं त्यांना तिथे बसायला आवडतं भैरवीकडे कदाचित जास्त विधी असल्यामुळे ते फक्त असं पाहतात आणि निघून जातात पण त्यांना ध्यानलिंग आवडतं ते तिथे येतात खूप जण फक्त तीर्थकुंडासाठी येतात सूर्यकुंड आणि चंद्रकुंड आम्हाला काही हरकत नाही आम्ही कुणालाही इथे जाण्याची जबरदस्ती करत नाही हे एक प्रकारचं आहे ह्यासाठी वेगळ्या प्रकारचा सहभाग लागतो त्यासाठी वेगळ्या प्रकारचा सहभाग लागतो जोपर्यंत माणसं मूलभूत नियम पाळायला तयार असतील ज्यासाठी ते तयार केलं गेलंय ज्या मूळ उद्देशासाठी स्थापन केलं गेलंय आणि मूलभूत नियम जो तो उद्देश साध्य करतात ते पाळणाऱ्या कोणत्याही माणसाला ह्या जागेत यायलाच नाही तर गाभाऱ्यात सुद्धा जायला परवानगी पाहिजे जर कोणाचा जन्म तो कुठलाही फालतूपणा असू दे उच्च वर्ग उच्च जात खालची जात हिंदू मुस्लिम ख्रिश्चन ज्यू बर का शीख जे काही असेल जर ते एखाद्या आयामाकडे ओढले गेले असतील आणि जर ते काही मूलभूत प्राथमिक प्रक्रियेतून जायला तयार असतील तर आज ह्यासाठी व्यवस्था स्थापन करता येईल तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे ज्या व्यवस्था होत्या त्या जाती व्यवस्था म्हणून नकारात्मकरीत्या रंगवलेल्या आहेत आता जी व्यवस्था लोहार होण्याचं प्रशिक्षण देते ती लोहार जात बनली ही एक व्यवस्था आहे दुर्दैवाने कशामुळे तरी सोनार लोक असं म्हणू लागले की सोनार हे लोहारांपेक्षा श्रेष्ठ आहेत जरी तुम्ही लोहाराशिवाय समाजात राहू शकत नाही सोनाराशिवाय तुम्ही व्यवस्थित राहू शकता <laughs> हो तर श्रेष्ठ कनिष्ठ हे असले धंदे नंतर सुरू झाले मंदिरात ते कधीच नव्हतं हे बघा मंदिर म्हणजे असा एक प्रयत्न आहे की जीवनाचा एक विशिष्ट पैलू जो एखाद्याच्या भौतिक सीमेच्या पलीकडे तो लोकांना उपलब्ध करून देणं तो लोकांना अनुभवण्यासाठी उपलब्ध करून देणं जर तुम्ही भौतिकतेच्या सीमा ओलांडल्या तुम्ही सगळ्या सीमा ओलांडल्यात ज्या तुम्ही जगात जात वंश लिंग आणि इतर सगळ्या फालतूपणाच्या नावावर निर्माण केल्या आहेत हे बघा या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत खूप साऱ्या मंदिरांमध्ये ते परदेशी लोकांना परवानगी देत नाहीत पहा असा एक काळ होता जेव्हा भारतात असे बोर्ड होते भारतीय आणि कुत्रे ह्यांना ह्या जागेत परवानगी नाही तर त्याला प्रतिक्रिया म्हणून तुम्ही मंदिरांवर लिहिलं परदेशी लोकांना परवानगी नाही ही तुमची छोटीशी प्रतिक्रिया होती आणि हे सुद्धा खरं आहे की लोक फक्त मंदिर अपवित्र करायला यायचे ते अशा अनेक घटना घडल्या आहेत की ते मंदिरात आले आणि त्यांना मंदिरात थुंकायचं आहे आणि अशा पण खूप घटना आहेत की जाणीवपूर्वकपणे त्यांना मंदिरात लघवी करायची तो काळ होता पारतंत्र्याचा तो संपलाय आज जर कोणीतरी जो भारतात जन्मलेला नाहीये त्याला जर मंदिरात यायचं असेल ते येत कारण त्यांना खरंच यायचंय अपवित्र करण्यासाठी नाही अपमान करण्यासाठी नाही ते खरंच येत आहेत कारण त्यांना हे अनुभवायचंय म्हणून नागरिकत्व लिंग जात वंश ह्यांनी काहीच फरक पडत नाही कारण हा असा एक आयाम आहे मंदिर हा असा एक आयाम आहे जिथे तुम्ही संपर्क साधता तुमच्या भौतिक स्वरूपाच्या पलीकडे जे आहे त्याच्याशी हे प्रत्येक मनुष्यासाठी खुल आहे फक्त व्यवस्थापनासाठीच नाही फक्त वापरासाठीच नाही तर गर्भगृहाच्या संपर्कात राहण्यासाठी सुद्धा हे सगळ्यांसाठी खुल आहे मला हे पाहायला आवडेल इथे पूर्वी होत्या काही अशा मा होत्या ज्या आफ्रिकन वंशाच्या होत्या आता सगळीकडचे लोक आहेत काही अमेरिकेहून काही भारतातून मला हे पाहायला आवडेल हर एक प्रकारचे लोक कदाचित चायनीज जॅपनीज हे ते सगळं काही हे महत्वाचं आहे हे फक्त मंदिरासाठी महत्वाचं नाही आहे हे मानवतेसाठी महत्वाचं आहे की कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येकजण विकसित होण्याचा प्रयत्न करू शकतो प्रत्येकजण त्या आयामाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू शकतो जो आत्ता आपण कोण आहे त्या मर्यादेच्या पलीकडे हेच कारण आहे की का मी सरकारच्या ताब्यातून मंदिरं मुक्त करण्याविषयी बोलतोय कारण ते अजूनही इतिहासाच्या त्याच घाणेरड्या भागात अडकलेले आहेत हीच वेळ आहे त्याला उपटून टाकण्याची आणि एक उज्ज्वल भविष्य घडवण्याची